ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शासनाच्या कामगार धोरणाच्या विरोधात कोल्हापुरात कर्मचाऱ्यांचा यलगार, देशव्यापी संपला मिळाला प्रतिसाद। शासनाच्या कामगार धोरणाच्या विरोधात जिल्ह्यातील कामगार संघटनांनी देशव्यापी संपात सहभागी होत यापुढेही मागण्यांसाठी मोठे आंदोलन छेडू असा इशारा दिला। 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये, झाल्यास गैरवर्तणूक समजून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशा प्रकारचे परिपत्रकही काढण्यात आले आहे। तरी पण कामगार संघटनांनी विरोध करीत सरकारच्या धोरणाच्या विरोधात संपात सहभागी होऊन सकाळपासूनच बिंदू चौकात जमा होत होते, तेथून टाउन हॉल येथे येऊन सभेत सहभागी होत होते। त्यावेळी अनेक मान्यवरांनी भाषण करून आपल्या मागण्यांसाठी ठाम राहिले। यापुढेही मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी अनेक संघटना व राज्य चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी पाठिंबा दर्शवला होता। महिलाही यावेळी अग्रभागी होत्या। या संपामध्ये कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आणि सर्वात महत्वाचा आहे की खाजगीकरणाचा बडगा लावलाय तो फार मोठा आहे। रेल्वे अर्धी विकली, आता पुरी विकण्याची शक्यता आहे, पेट्रोलियम खातं विकायला लागलेत, BSNL मोडलेलं आहे, असं सरकारच्याकडून सरकारला पैसे मिळणारे धंदे सगळे फायद्याचे धंदे भांडवलदाराच्या घशात घालायला लागलेत। ह्याला विरोध करण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न घेऊन हा आंदोलन आहे। हे खरं म्हणजे आंदोलन जरी संघटित कामगारांनी आणि असंघटित कामगारांनी केला तरीही हा जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेचा हा देश रणरणकाडे असा प्रश्न आहे, हा हे सरकार कसं चालणार असा प्रश्न आहे। या प्रश्नाला विरोध करण्यासाठी देश पातळीवर 20-25 कोटी लोक रस्त्यावर आंदोलन करणार। महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकत भाई पन्हाळकर।